कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिन जगातील सर्वात उंच असणाऱ्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा झेंडा फडकवण्याचा ध्यास बाळगलाय त्यासाठी तिचा कसून सराव सुरू आहे या मोहिमेसाठी तब्बल बेचाळीस लाख रुपये खर्च येणार आहे घरची बेताची परिस्थिती असणाऱ्या कस्तुरीच्या कुटुंबाला हा खर्च पेळणार नाही ध्येयवेड्या कस्तुरीच्या आकाशा एवढ्या स्वप्नांना गवसणी घालण्याची ऊर्जा देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि क्रीडाप्रेमींनी मदतीचा हात द्यावा असं आवाहन वीर उमेश झिरपे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलं जगातील सर्वात उंच असणारं माउंट एव्हरेस्ट शिखर सरकण्याची जिद्द अनेक गिर्यारोहक हो बाळगतात हिमालयातील लहरी हवामान आणि खडतर प्रवास अनेक गिर्यारोहकांसाठी हो जीव ठरतो असा असला तरी माउंट एव्हरेस्ट सरकण्याची हाऊस कमी झालेली नाही कोल्हापुरात मॅकॅनिक असलेल्या दीपक सावेकर यांची कन्या कस्तुरीनं माउंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा फडकवण्याची जिद्द बाळगली आहे त्यासाठी कस्तुरी त्या कसून सराव करते वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिनं डोंगर दऱ्यातील मोहिमांमध्ये सहभाग घेतलाय आतापर्यंत सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात एकशे सदतीस मोहिमा कस्तुरीनं यशस्वी केल्या आहेत माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सुमारे बेचाळीस लाख रुपये खर्च येणार आहे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या सावेकर कुटुंबाला हा खर्च पेलवणारा नाही कोल्हापूरच्या पहिल्याच कन्येला माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या जिद्दीला आता समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देणं गरजेचं आहे असं आवाहन एव्हरेस्ट मोहीम आयोजक उमेश झिरपे यांनी पत्रकार परिषदेत केलं कितीही खडतर आणि कठीण असलं तरी एवरेस्ट शिखर सर करून कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करणार असा निश्चय कस्तुरीनं केलाय चाटे शिक्षण समूहाचे प्राध्यापक भारत खराटे यांनी या मोहिमेसाठी कस्तुरीला एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे पत्रकार परिषदेला प्रताप जोशी शिवाजी अडुरकर दीपक सावेकर उपस्थित होते